नवी मुंबई नेटवर्क। कहते हैं कि मंदा मात्र है तो मुमकिन है। इसी तथ्य को चरितार्थ करते हुए बेलापुर की विधायक मंदा मात्र के अथक प्रयत्नों के बाद नवी मुंबई के पर्यटन को बढ़ावा देते हुए अब बहुचर्चित बेलापुर जेटी स्थित वाटर टैक्सी जल यातायात प्रकल्प का उद्घाटन 17 फरवरी को जोशो खरोश के साथ होने जा रहा है। राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय बंदर व जल वाहतुक मंत्री सर्बानंद सोनोवाल के हाथों इस वाटर टैक्सी का लोकार्पण किया जाएगा। नवी मुंबई के सबसे महत्वाकांक्षी प्रकल्प के परवान चढ़ने के कारण बेलापुर की विधायक मंदा मात्रे की दूरदृष्टि और नवी मुंबई में साकार उनके जेटी विजन संकल्पना की हर स्तर पर सराहना की जा रही है। आज विधायक मंदा मात्रे ने बेलापुर जेटी का दौरा कर इस संपूर्ण प्रकल्प का जायजा लिया, जहां उनके साथ भाजपा जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉक्टर राजेश पाटिल, विजय घाटे, भाजपा युवा मोर्चा नवी में जिलाध्यक्ष दत्ता गंगाड़े, श्री राम घाटे, बालकृष्ण बंदरे, रविंद्र माथरे, महाराष्ट्र मैरिटाइम बोर्ड के अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड़, उप अभियंता प्रवीण पाटिल आदि मौजूद रहे। गौरतलब है कि सन 2004 में जेटी विजन के तहत मंदा मात्रे ने नवी मुंबई में 8 जेटी का निर्माण करवाया है और उन्हीं में से एक है बेलापुर जेटी। नवी मुंबई को पर्यटन के दृष्टिकोण से सबसे महत्वपूर्ण और स्थानीय प्रकल्पग्रस्त कोली बांधवों को रोजगार का अवसर उपलब्ध करवाने के लिए बेलापुर की विधायक मंदा मात्रे के प्रयास से कुल 15 करोड़ रुपयों की लागत से इस बेलापुर जेटी को साकार किया गया है, जहां पर आने वाले समय में उद्यान, फूड प्लाजा जैसी सुविधाएं मुहैया करवाई जाएंगी। वहीं वाटर टैक्सी सुविधा इसमें माइलस्टोन बनकर साबित हो रहा है। मीडिया से मुखातिब होते हुए विधायक मंदा मात्रे ने कहा कि वाटर टैक्सी ट्रांसपोर्ट के आगमन से प्रदूषण कम होगा, घंटों का सफर मिनटों में तय होगा, नवी मुंबई पनवेल उरण के नागरिकों को लाभ होगा और नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के आगमन से इसका लाभ पर्यटन को बढ़ावा देने और रोजगार के अवसर उपलब्ध करवाने में होगा। या जल प्रकल्पामुळे जवळजवळ प्रदूषण जे होते, जे रस्त्यावर ज्या गाड्या आज तासन तास उभ्या असतात, ट्रॉफिकमुळे म्हणा, तुम्ही बघाल तर टोल नाक्यावर म्हणा, तर त्या प्रदूषणाला आळा बसेल। कमी वेळामध्ये 30 ते 35 मिनिटांमध्ये इथून लोक मुंबईला जातील, कारण आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये कार पार्किंगला कुठेच जागा नाही। त्या सेवेचा ह्या लोकांना इथे पार्किंग केलेले मोठा फायदा होईल, प्रदूषण वाचेल, वेळ वाचेल, कमी पैशामध्ये चांगली सुविधा प्राप्त होईल आणि ह्याचा नवी मुंबईलाच नाही तर मुंबई आहे, पनवेल आहे, उरण आहे, या सगळ्या परिसरामध्ये याचा फायदा होणार आहे। कारण इथे उरणचेही पण प्रवासी मुंबईला जातात, पनवेलच्याही जातात आणि नवी मुंबईच्या आहेत, या सगळ्या परिसराला याचा फार मोठा फायदा होणार आहे। इथे लोकांना, आपण लोकांच्या रोजगारावर फोकस केला आहे, इथे लोकांना इथे चांगल्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे। प्रवासी जेटी पहिल्यांदा होते, या प्रवासी जेटीमध्ये संपूर्ण सुविधा, ही जी वॉटर टॅक्सी येणार आहे त्याच्यामध्ये वार्तानुकूलित ही टॅक्सी असणार आहे। प्रवासाला, मुलांना इथे गार्डन होणार आहे, इथे फूड प्लाझा होणार आहे, तिकीट घर होणार आहे, अजूनही थोड्या सुविधा बाकी आहेत। जवळजवळ 15 कोटीचा प्रकल्प आहे आणि लोकांना ह्याची फार मोठी सुविधा, जी गरज होती, काळाची गरज, ती आज नवी मुंबई जे एअरपोर्ट होते त्याच्यानंतर लोक इथे येतील, त्यांना डायरेक्ट जर मुंबईला जायचं तर ह्या प्रवासी बोटींचा खूप फायदा होणार आहे। जवळजवळ 2004 पासून ज्यावेळी मी MLC होती, आमदार झाली, त्यापासून मी ह्या समुद्र मार्गाचा जेव्हा मी अभ्यास केला, जेव्हा मी ह्या समुद्राच्या मच्छीमारांबरोबर त्या बोटीतून फिरली, तेव्हा त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या की त्यांना चिखलातून मच्छीमारी करावी लागते, तुम्हाला ते डिझेलचे भाव किती वाढलेले आहे, ह्या मच्छीमारांवर उपासमार होऊ नये त्यासाठी आपण इथे नवीन जेटी विजन आणलं। जवळजवळ आत्तापर्यंत मी 7 ते 8 जेट्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी सतत सरकारकडे मागणी होती की तो मोठी प्रवासी जेटी व्हावी। आता एअरपोर्ट झाल्यावर तुम्हाला माहिती आहे एअरपोर्टचे लोक इथून जर मुंबईला गेले तर त्यांना प्रवास फार सोपा पडणार आहे आणि ह्या जेटीचा त्याच्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे।
पण सातत्याने प्रयत्न केल्यानंतर या जेटीची कामं आज मार्गी लागलेली आहेत. गेले दोन वर्ष हे काम बंद होतं लॉकडाऊनमध्ये, त्याच्यासाठी सतत माझा फॉलोअप चालू होता अधिकाऱ्यांकडे, आणि आज त्याचं हे आपल्याला जे बघायला मिळतं हे संपूर्ण माझं मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सतत पाठपुरावामुळे आज ह्या एवढ्या जेट्या नवा मुंबईला उभ्या राहिल्यात. महाराष्ट्रात कुठे नाही. आज कालपासून मला वसई, विरार कुठून कुठून फोन येतात आहे, रेवदंडा की हे जे तुम्ही केलं तर आमच्या इथे कशा पद्धतीने पालघर वगैरे इथून करता येईल, त्यासाठी आज महाराष्ट्रातून लोक मला फोन करून हे सगळं प्रोजेक्ट कसा आणला, पैसे कसे मिळवले, आमदार निधी कसा वापरला, यासाठी सतत त्यांनी लोक फोन करून माझ्याकडनं माहिती घेत आहे. मंदा मात्रे ने कहा की गोवा की तर्ज पर अब बेलापुर जेटी में वॉटर टैक्सी के बाद अब प्रवासी बोट यानी की क्रूज की मांग की जाएगी. उद्या मी मागणी करणार आहे की प्रवासी जेटीचा दर लावताना हा दर कमी असावा, कारण इथे सगळे मिडल क्लासचे लोक राहतात. तर वॉटर टॅक्सी जी सुरू होणार आहे त्याचा दर कमी असावा आणि तो इथल्या लोकांना परवडला पाहिजे, स्थानिक लोकांना. इथे आपण क्रूज चालू करणार आहे. जसं गोव्यामध्ये क्रूजमध्ये रात्री सगळ्या वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, बड्डे वगैरे होत असतात, लोकांना प्रवासांना एक रात्री पण करमणुकीचा कार्यक्रम इथे जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांचे डॅन्स असतील, जसं गोव्याला लोकल लेवलवरचे डॅन्स, गाणी, त्यांचं फूड, खाणं पिणं ते जे असतं ते तिथे क्रूजवर आम्ही चालू करणार आहोत. म्हणजे लोकांना एक आनंद देणारी ही जेटी, आणि आता आपण बघितलंच की इथं आल्यावर असं वाटतं ना की उठून जाऊ नये, इतकं सुंदर ही जेटीचं आज निर्माण महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डने केलेलं आहे. गौरतलब है की बेलापुर जेटी के लोकार्पण के पश्चात कुल तकरीबन 250 स्थानीय प्रकल्पग्रस्तों को रोजगार का अवसर उपलब्ध होगा. वहीं मंदा मात्रे ने इस दौरान दम भरा कि मुंबई की तर्ज पर नवी मुंबई दर्शन संकल्पना को साकार करने के लिए उन्होंने आयुक्त अभिजीत बागर से 4 प्रवासी बस प्रदान करने की मांग की है. आयुक्त ने एक विनंती के लिए कि एक जर ज्यावेळी आपले पर्यटन चालना मिलता वेळी एक प्रवासी बस अपन चालू करूया, म्हणजे नवी मुंबई दर्शन. जसं मुंबई दर्शन बस सेवा सुरू आहे तशी पुढे आपल्याला नवी मुंबई दर्शन आपण बस सेवा सुरू करू शकतो. ह्याच्यामध्ये महसूलमध्ये पालिकेमध्ये उत्पन्नाचं भर पडेल. कालच आपण 4 बसची इथं मागणी केलेली आहे. इथं टॅक्सी, रिक्षा यांना उद्योग मिळणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. बऱ्याचशा लोकांना आपल्याला माहिती आहे तर टॅक्सीला धंदाच नाही आहे, रिक्षाला धंदाच नाही आहे, लॉकडाऊनमुळे रोजगार लोकांचे गेले. तर ह्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 400 ते 500 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि मग उद्या पालिकेच्या सुद्धा 4 बस इथे या कार्यक्रमाला येऊन इथे लोकांना सेवा देणार आहे. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower